संपूर्ण मानव जातीला समतेचा उपदेश देणारे श्रीमान छत्रपती शाहू महाराज यांच्या या समाधी स्थळाविषयी गेले अनेक दिवस चर्चेत राहिलेला विषय म्हणजे शासनाकडून प्राप्त झालेला 10 कोटीचा निधी काही ना काही कारणामुळे वेगवेगळ्या नियमावलीमुळे हा निधी वापरता येत नव्हता। शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाच्या जागेतच शासनाचा निधी वापरता येतो आणि मग अशा वेळी ही जागा श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या खाजगी मालकीची असल्यामुळे समाज कल्याण खात्याने सातत्याने या विषयी आग्रह धरला होता की ही जागा समाज कल्याण खात्याकडे ट्रान्सफर करावी आणि त्यानंतर आम्ही निधी हा वापरायला देऊ। 2 दिवसापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे साहेब कोल्हापूर दौऱ्यावर आले असता या ठिकाणी माझ्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष वेधलं आणि तातडीनं त्यांनी समाज कल्याणचे सचिव भांगे यांच्याशी संपर्क साधून खास बाब म्हणून हा निधी या ठिकाणी वापरायला देण्यात यावा अशा पद्धतीचं खास बाब म्हणून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या। प्रस्ताव त्याच दिवशी तयार झाला, प्रस्ताव सहीला गेला आणि काल सकाळी प्रस्ताव त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सादर झाला आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आज या ठिकाणी 10 कोटीचा निधी आता या ठिकाणी वापरात येणार आहे आणि या ठिकाणी राहिलेलं रखडलेलं आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरवासियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असणारे समाधीस्थळाचं काम आता लवकरात लवकर सुरुवात होणार आहे। खास करून मी या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानेन। सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीनं हा निधी उपलब्ध करून देण्याविषयी हालचाल केली आणि हा सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केला याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि त्याचबरोबर 26 जून 1874 हा छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून 2026 साली या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्माला 150 वर्ष पूर्ण होतात आणि अशा वेळी त्या ठिकाणचा जन्मस्थळाचा देखील जो काही प्रश्न, जो काही निधीचा प्रश्न आहे, येत्या 3 वर्षामध्ये हे युतीचं सरकार पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याविषयी मी पूर्ण पाठपुरावा करेन अशा आपल्या माध्यमातून या माझ्या जिल्ह्यातील नागरिकांना मी या ठिकाणी आश्वस्त करतोय। चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।